अहमदनगर जिल्हा अधिकाऱ्यांनी संगमनेर नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे यांचा नगरसेवक पद रद्द केले, यामुळे पालिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। संगमनेर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 अ मधून लखन घोरपडे विजयी झाले होते। त्यांच्या जात प्रमाणपत्रास त्यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार राजेंद्र कारभारी वाघचौरे आणि घनश्याम रमेश जेधे यांनी वर्षापूर्वी आव्हान दिले होते। त्यानंतर घोरपडे यांच्या जात प्रमाणपत्राची नाशिक आणि नगरच्या पडताळणी समितीने तपासणी केली होती। पडताळणीनंतर ते खोटं असल्याचे समोर आल्यानंतर त्या अहवालाच्या आधारे त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते। घोरपडे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वर्षभरापूर्वीच रद्द झाल्यानंतर त्यांना नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, त्यामुळे नगरसेवकपदी असताना त्यांनी मिळवलेले लाभ देखील परत घेतले जाणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काढलेल्या आदेशाची प्रत नगर परिषदेला प्राप्त झाली असल्याने आता सभागृहात शिवसेनेची केवळ एकमेव महिला सदस्य उरणार आहे। नगरसेवक घोरपडे यांचे पद रद्द झाल्याने या प्रभागात 6 महिन्यांच्या कालावधीत पुन्हा नव्याने निवडणूक होणार असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधला आहे। संगमनेर नगरपालिकेत गेली अनेक वर्षापासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे या नगरपालिकेत विरोधकांचं अस्तित्व फार नगण्यच असं दिसलं आहे। त्यात नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक लखन घोरपडे यांचं नगरसेवकपद जिल्हा अधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळं विरोधकांची पालिका सभागृहातील संख्या घटली असून आता शिवसेनेच्या प्रियंका घुडेकर आणि भाजपच्या मेघा भगत या दोनच नगरसेविका विरोधी म्हणून असणार आहेत। नगरपालिकेत थोरात यांच्या भगिनी दुर्गादे तांबे या नगराध्यक्ष असून काँग्रेसची एक अतिसत्ता असल्यानं नगरपालिकेत विरोधी हे फक्त नावालाच म्हणून दिसत आहेत। विवेक भिडे, MKN News, संगमनेर।